पुढच्या बातमीकडे वळूया. तर छगन भुजबळांना मराठ्यांसोबत दंगल घडून आणायची आहे असं वक्तव्य मनोज सरांगेंनी केलेलं आहे. अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी अशी शायरी भुजबळांनी पुण्यामध्ये मंगेश ससाणेंच्या उपोषणस्थळी केली होती आणि यावरूनच आता भुजबळ चिथावणी देत आहेत, दंगली घडवण्यासाठी लोकांना तयार करतायत असं वक्तव्य सरांगेंनी केलंय. इतकंच नाही तर राज्यामधल्या मराठ्यांनी सावध राहावं असंही सरांगेंनी यावेळेला म्हटलंय. तर दुसरीकडे भुजबळ तलवारी वाटणार आणि दंगल घडवणार अशा त्यांच्या शायरीचा अर्थ होत नाही अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. कुछ लोग अपने औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें दिलानी होगी. पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले, त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा. मग ते शायरीच्या माध्यमातून असं कशाच्या माध्यम असं, ह्यो इशारा डेंजर आहे, ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा. याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंगत दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचा. मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे, आपण शांततेत राहायचं, अगोदर सुरुवात आपण करायची नाही, पण आपणही तयार येणार आहे. तो चिथावणी द्यायला लागलाय, चिथावणी द्यायला लागलाय, लोकांना तयार करायला लागलाय दंगली घडवण्यासाठी. मराठ्यांनी सुद्धा सावध राहा, जर तसा प्रयोग होण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध एकही राज्यातला मराठा नाही पाहिजे. आपण एकटेच 50-55% त्याला नाव इलाज आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो, आमचा नाव इलाज आहे, जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे सरकणार, जशास तसंच उत्तर देणार आम्ही सुद्धा. एखादी शिरोशायरी केली जाते एखाद्या कार्यक्रमामध्ये, शिरोशायरीचा उद्देश असा असतो की तो फक्त त्याचा मथित अर्थ घ्यायचा असतो, तो शब्दार्थ घ्यायचा नसतो. आणि मग या लिटरेचरचा जर उपयोग भुजबळ साहेबांनी एक चांगलं प्रभावी माणसांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एखाद्या शायरीचा वापर केला म्हणजे ते उद्या तलवारीच काढणार आहेत, वाटणार आहेत आणि मग दंगल घडवणार आहेत असा त्याचा अर्थ काढणं. कायदा सुव्यवस्था आहे ना महाराष्ट्रात, देशात कायदा सुव्यवस्था आहे ना, मला वाटतं हे खूप पुअर लेवलच्या लेवलचे स्टेटमेंट आहेत.